आहे, लेकिन लगेच नाही देते दम आता म्हणजे, त्याच्यामुळं थोडस लक्षपूर्वक हा शेवटपर्यंत मन लावून एकदम तल्लीन होऊन कीर्तना सारखा कार्यक्रम चालू करून देऊ. भाषा हा शब्द कुठून आलाय? भाषा या संस्कृत शब्दापासून. भाषेमध्ये बोलणे व लिहिणे या दोन्ही गोष्टीचा काय होतो? समावेश होतो. आता भाषेमध्ये बोलणे आणि लिहिणे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. भाषा म्हणजे काय ही व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन काय असतं? भाषा. मग भाषा म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा याला जोडणारा पुल असतो. मी बोलतोय तुम्ही ऐकताय, यांच्यामध्ये कनेक्शन काय आहे? भाषा. भाषा नसतं तर आपलं कम्युनिकेशन झालं नसतं. चलो पुढे आहे भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या. भाषा शब्द भाष या शब्दापासून तयार झाला बरं का, लक्षात ठेवा. भाष धातू, संस्कृत मधला कोणता धातू? भाष. ओके चला. भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या. भाषा कुठली शिकायची असं पाच पायऱ्यातून जावं लागतं बरोबर आहे. पहिली पायरी आहे श्रवण, दुसरी संभाषण, तिसरी भाषण, चौथी पाचवी लेखन. श्रवण म्हणजे काय? ऐकण्यामध्ये तीन प्रकारचे श्रवण असतं. अश्रवण, अपश्रवण, अर्ध श्रवण. लक्षात ठेवा याच्यावरही प्रश्न पडू शकतो. अश्रवण म्हणजे न ऐकणे, अपश्रवण म्हणजे चुकीचं ऐकणे, अर्ध श्रवण म्हणजे अर्धवट ऐकणे. चल भाषामध्ये भाषेचे पाच पायऱ्या आहेत. कोणत्या? भाषाविषयक कौशल्याच्या पायऱ्या किती? पाच. श्रवण म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या श्रवणाचे अडथळे सांगितले. अश्रवण न ऐकणे, अपश्रवण चुकीचं ऐकणे, अर्धवट श्रवण म्हणजे अर्धवट ऐकणे. संभाषण वर व्याख्या विचारली जाऊ शकते. संभाषण म्हणजे काय? दोन व्यक्तीतला संवाद किंवा दोन व्यक्तीतलं बोलणं याला काय म्हणतो आपण? संभाषण. मग दोन किंवा तीन चार चार पाच सहा लोकांना पण आपण कॉन्फरन्स घेऊन बोलतो. बोलतो का नाही? लय भामटे आपण. म्हणजे आपण लोकांना जोडतो आणि कम्युनिकेशन करतो. संभाषण म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोकांमध्ये चाललेलं बोलणं, संवाद त्याला काय म्हणायचं? संभाषण. मग भाषण म्हणजे काय? अनेक लोकांच्या समोर केलेलं बोलणं असतं. वाचन मध्ये तीन प्रकारचे वाचन असतात. कोणते कोणते सांगा? मुख वाचन, प्रकट वाचन, गती वाचन. मुख वाचन म्हणजे आवाज न करता लायब्ररीत करता तुम्ही, ऐक ना. आणि प्रकट वाचन शाळेमध्ये मास्तर धक्के घालू घालू करून घेतो आता बरोबर आहे, आवाज करून. आणि तिसरं आहे गती वाचन. टाइम दिलेला असतो तेवढ्याच वेळेत कव्हर करायचं असतं वाचन, दिलेल्या वेळेत केलेलं वाचन गती वाचन. त्यानंतर लेखनचे पण तीन प्रकार आहे. श्रुतलेखन ऐकून करणे, गतिलेखन वेळेत लिहिणे आणि आणि अनुलेखन करू शकतं पाहून लिहिणे अनुलेखन. ओके यानंतर भाषेचे प्रकार किती आहेत? दोन, एक स्वाभाविक दुसरी सांकेतिक. स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक भाषा. स्वाभाविक म्हणजे कशी? ज्यामध्ये हावभाव हालचाल याच्यातून व्यक्त होणारी भाषा असती स्वाभाविक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे कृत्रिम भाषा. लक्षात ठेवा आपण जे बोलतोय, मी जे बोलतोय ही भाषा कृत्रिम आहे. मानवाची भाषा कशी असती? मानवी भाषा ही कृत्रिम असती. मात्र सर्व प्राणी, लक्षात ठेवा, सर्व प्राणी व पक्षी यांची जी भाषा असती ती कोणती असती? स्वाभाविक भाषा असती. मग माणूस स्वाभाविक भाषेत असतो का नसतो? असतो. स्वाभाविक भाषा कशी? हे जे करतो ना आपण राग आहे ना, प्रेम, चेहऱ्यावरती हावभाव असतात, हा ह्या हावभावातून व्यक्त होणारी भाषा ही असती नैसर्गिक. मग सर्व प्राण्यामध्ये पक्ष्यामध्ये डेव्हलप झालेली असती ती नैसर्गिक भाषा असते. आणि माणसाने डेव्हलप केलेली भाषा मानवी भाषा आहे ती सांकेतिक भाषा आहे. चिन्ह, नकाशे, रंग, चित्र आणि माणसाचं बोलणं ह्या भाषा कोणत्या आहेत? कृत्रिम भाषा. डोळ्यांच्या खुणांची भाषा नेत्रपल्लवी. करपल्लवी म्हणजे काय? हातांच्या खुणांची भाषा. त्याच्यानंतर वैखरी वाणी म्हणजे आपण जी बोलतोय ती शब्दमय भाषा. बोलण्यासाठी उपयोगात येणारी भाषा कोणती असती? वैखरी वाणी. हाताच्या खुणांची कोणती? करपल्लवी. आणि डोळ्यांच्या खुणांची? ह्या तिन्ही भाषा सांकेतिक भाषा. भाषेची विविध रूपे. पहिली आपली मातृभाषा. मातृभाषा कोणती? आपली मराठी राजभाषा आहे. लक्षात आलंय? मराठी राजभाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा नाही. मग मराठी भारतामध्ये जगामध्ये जर विचारलं किती सांगायची? जगात शक्यतो विचारित नाहीत पण माहिती असावं. भारतामध्ये कितव्या क्रमांकाची? 2011 जनगणनेनुसार नवीन अपडेट आली असेल तर चेक करून घ्या, अजून तरी आलेली नाही वाटतं. लोकसंख्येनुसार मराठी कितवी आहे? 11 कितवी आहे? तिसरी. भारतात सगळ्यात जास्त कोण आहे? नंतर नंतर चौथा. पाच. राष्ट्रभाषा आहे का भारताला? भारताला राष्ट्रभाषा कोणत्या भाषेला दर्जा दिलेला नाही. मग भारताला हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा नाही बरं का? बरेच लोकांचं कन्फ्युजन आहे. ओके पुढे पहा. संघराज्य व्यवहार भाषा कलम किती? संघराज्य व्यवहार भाषा म्हणजे काय? केंद्र शासनाचा कारभार किंवा सेंट्रल ज्या संस्था असतात केंद्रीय संस्था त्यांचा कारभार ज्या भाषेत चालतो त्याला काय म्हणायचं?
संग्रहाच्या व्यवहाराच्या भाषा, ठीक आहे. त्यानंतर बघा त्या कोण येतात, हिंदी आणि इंग्रजी राजभाषा. आताच विषय झाला होता आपला, मराठी ही आपली काय आहे, राजभाषा. दिवस काय लक्षात ठेवा, 1 मे. कलम किती, 345. कोणत्या परिशिष्टात टाकल्यात राजभाषा, 8व्या परिशिष्टात टाकल्यात. बरं, आता राजभाषा किती येतात, पहिल्या किती होत्या, ज्यावेळेस राजभाषेची निर्मिती करण्यात आली सुरुवातीला 1967 अगोदर, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस, चौदा भाषांना दर्जा होता, कारण 14 राज्य होती सुरुवातीला, जास्त राज्य नव्हती ना, मग वाढत गेली राज्य, वाढत गेली आणि आता सध्या बघा 67 नंतर परत किती भाषांना भेटला, 8, म्हणजे 14 + 8 किती झाल्या, 22. मग बघा 67 ला 21वी दुरुस्ती झाली आणि सिंधी भाषेला दर्जा मिळाला, 92 ला 71वी दुरुस्ती, नेपाळी मणिपुरी आणि कोकणीला सगळ्यात प्रश्न येऊ शकतो इथं, सगळ्यात शेवटी राजभाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा 4 येतात, बोडो, डोंगरी, मैथिली, संताली. कोणत्या भाषेला सर्वात शेवटी राजभाषेचा दर्जा मिळाला असा प्रश्न येऊ शकतो 2003 ला. समजतंय, ओके. नेक्स्ट, सध्या भारतात अधिकृत राजभाषा किती आहेत, आता त्या कोणत्या त्या सांगत बसायची गरज नाही, ओके. पुढे जाऊ, हा मराठी फक्त लक्षात ठेवा, मराठी किती दोन राज्यात आहे, महाराष्ट्र आणि गोवा, हिंदी 10 राज्यात आहे बरं का. पुढे अभिजात भाषा, खूप महत्वाचा प्रश्न, याच्यावर प्रश्न पडू शकतो. अभिजात भाषेचे निकष म्हणजे केंद्र शासनाचे निकष, कोणती भाषा जर 1500 किती लक्षात ठेवा, 1500 ते 2500 वर्ष जुनी असेल तर तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. भाषेची प्राचीनता म्हणजे भाषा जुनी असावी लागते, कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. त्याच्यानंतर भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण म्हणजे त्या भाषेला स्वतःचं साहित्य असलं पाहिजे. प्राचीन भाषां तिचं आधुनिक रूप म्हणजे तिची जुनी भाषां तिचं नवीन रूप, याच्यात काहीतरी ताळमेळ पाहिजे, उगच बोगस परंतु चालत नाही, जुनं रूप आणि आजचं रूप याच्यात काहीतरी मेळ पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. हे निकष पूर्ण करत असेल तर त्या भाषेला कोणता दर्जा मिळतो, ओके. नेक्स्ट, अभिजात भाषा किती सध्या, लक्षात ठेवा 1 किती 6. मग आता इथं तस ते कमऊ लक्षात कसं ठेवायचं, तस ते कमऊ शॉर्टकट आहे हा, बरोबर आहे. त म्हणजे तमिळ, स म्हणजे संस्कृत, ते म्हणजे तेलुगू, क म्हणजे कन्नड, म म्हणजे मल्याळम आणि उ म्हणजे उडिया. उडियालाच काय म्हणतात, सर्वात शेवटी कोणती, उडिया. सगळ्यात शेवटी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती असा प्रश्न येऊ शकतो, कोणती आहे, उडिया. सगळ्यात सुरुवातीला तमिळ आहे. भारतात सर्वात जुनी भाषा विचारलास तमिळ, सगळ्यात जुनी तमिळ, नंतर संस्कृत आहे. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे, नाहीतर बघा संस्कृतला जर सगळ्यात जुनी असती तर आधी दर्जा मिळाला असता. तमिळ सगळ्यात जुनी म्हणून सगळ्यात पहिले दर्जा कोणाला मिळाला, तमिळला. नंतर कोणाला मिळाला, संस्कृतला. नंतर तेलुगू आणि कन्नडला दोन्हीला सोबत मिळाला, मल्याळम 2013 आणि उडिया 2014. नेक्स्ट, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लक्षात ठेवा कोणता दर्जा नाही, कोणता आहे, कधी मिळाला, 1 मे, लक्षात राहील, ओके. आता मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केली, तिचं नाव रंगनाथ पठारे समितीची स्थापना. अहवाल कधी, अध्यक्ष कोण, समन्वयक कोण, सदस्य संख्या किती, यामध्ये हरिनरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, कल्याण काळे, आनंद उबाळे, मैत्री देशपांडे, श्री परशुराम पाटील, असे एकूण किती सदस्य. लक्षात ठेवा मैत्री देशपांडे एक स्त्री सदस्य आहे, म्हणून तिच्यावर प्रश्न पडू शकतो, कळतंय, 9 सदस्यात एक स्त्री सदस्य. नेक्स्ट, भारतीय भाषा कुटुंब म्हणजे भाषेचे घटक, भारतीय भाषेचे गट. भारत जर बघितला तर वरच्या गटात आणि खालच्या गटामध्ये दोन मुख्य गट आहेत बघा भारताचे. किती भाषेचे दोन गट आहेत मुख्य, एक वरचा जो आहे तो इंडो आर्यन आणि दुसरा आहे तो द्रविडियन. हे तुम्हाला माहितीच आहेत, पण एकूण जर विचार केला एकूण तर 5 गट आहेत, 1, 2, 3, 4, 5. इंडो आर्यन, इंडो युरोपियन नाव आहे, 74% भाषिक गट, द्रविडियन मध्ये 24%. मग इंडो आर्यन मध्ये कोणत्या भाषा येतात, लक्षात येते उत्तर भारतीय भाषा सगळ्या. मग मराठी कुठे जाती हे विचारलं जाऊ शकतं, मराठी इंडो आर्यन आहे, मराठी कोणत्या गटात गेली, इंडो आर्यन. मग द्रविडियन मध्ये कोणती, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, बरोबर आहे. या भाषा कुठे येतात, द्रविडियन. ऍस्ट्रो ऍसिटिक म्हणजे काय, बिहार झारखंडचा भाग, मुंडा म्हणतात त्याला, मुंडा, मुंडा भाषिक गट, संताळी भाषा तिकडे येते. चिनी, तिबेटी, नागा समूह म्हणजे काय, तुम्हाला उत्तर पूर्व राज्य माहिती का, 7 सिस्टर्स, त्या राज्यातल्या भाषा चिनी तिबेटी. अंदमानीमध्ये हा नवीन गट आलाय, याचा शोध कुणी लावला, अनिमिता अंबी. पहिलं हे नव्हतं बरं का, लक्षात ठेवा हे नवीन आलेला आहे, 5वा गट भाषेचा सापडलेला आहे समूह. अनिमिता अंबीने अंदमानी, अंदमान निकोबार बेट आहे ना, तिथल्या भाषा म्हणजेच अंदमानी भाषा, तात्या पाणी त्या कोरडा पडलो. पुढे चला, नेक्स्ट,
1961 बघा कितीच्या 1961 जनगणनेनुसार भारतात किती भाषा होत्या 16 मातृभाषा होत्या म्हणजे बोली भाषा होत्या. यापैकी 22 भाषाला काय दर्जा आहे राजभाषा आणि 6 भाषाला काय दर्जा आहे अभिजात भाषेचा दर्जा आहे. तमिळ आणि संस्कृत या भारतातल्या सगळ्यात जुन्या भाषा आहेत. भारतीय भाषा इंग्रजी आणि फारसी या भाषांचा भारताच्या भाषेवर काय पडलाय प्रभाव पडलेला आहे. समजतंय पा मराठी भाषेची उत्पत्ती उत्पत्तीवर प्रश्न पडतो. मराठी भाषा कशी उत्पन्न झाली कोणापासून उत्पन्न झाली माहिती तुम्हाला. हा मराठी भाषेची जननी कोणाला म्हणतात. हा मराठी भाषेची उत्पत्ती कोणत्या भाषेपासून लक्षात ठेवा संस्कृत व प्राकृत. कधी कधी फक्त संस्कृत येतं कधी कधी संस्कृत प्राकृत येतं एकच आहे लक्षात ठेवा. संस्कृत मधून प्राकृत कसं झालेलं उत्पत्तीचा प्रवास. आधी होती संस्कृत बरोबर आहे सगळ्यांची मम्मी संस्कृत त्याच्यापासून आली प्राकृत. प्राकृत वेगवेगळ्या भाषा त्याच्यात होती महाराष्ट्रीय प्राकृत. कोणती होती महाराष्ट्रीय प्राकृत मधून आली अपभ्रंश प्राकृत. कोणती अपभ्रंश प्राकृत आणि मग आपली तयार झाली मराठी. असा हा मराठी भाषेचा उत्पत्तीचा लांबलाचक प्रवास आहे लक्षात आले. नेक्स्ट मराठी भाषेचा कालानुक्रम सुरुवातीच्या भाषेला म्हणायचं आद्यकालीन मराठी नंतरच्या यादवकालीन नंतर बहामनीकालीन नंतर शिवकालीन नंतर पेशवेकालीन नंतर ब्रिटिशकालीन आणि नंतर भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर पा प्रतिष्ठान हे सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेला प्रशासनात सर्वप्रथम कोणी वापरलं कोणी प्रतिष्ठानचे कोण होते सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेला सगळ्यात पहिले वापरलं. समजतंय. त्यानंतर मराठी भाषेला आज जो दर्जा आहे ना तो यादवांनी दिलता देवगिरीचे यादव म्हणजे दौलताबाद येथील यादवांनी सर्वप्रथम मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला म्हणजे जो आज आपला दर्जा आहे तो यादवांनी त्यांच्या काळात दिलता 1200 काळात. समजतंय. ओके त्यानंतर बघा छत्रपती शिवरायांच्या बाबतीत एक खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आता सध्या मे चालू आहे मे मध्ये एक मे राजभाषा दिन आहे. प्रश्न पडण्याची दाट शक्यता कारण 7 तारखेला पेपर आहे. तिले हुशार आहेत त्यांना माहिती मे मध्ये पेपर आहे टाकायला बसले पण पा शिवरायांनी मराठी भाषेसाठी काय केलं तर सर्वप्रथम राज्य व्यवहार कोश लक्षात ठेवा. राज्य व्यवहार कोश म्हणजे काय असतं जे आपली भाषा बोलायची ना राज्यकारभाराची भाषा आहे ना त्याच्यामध्ये संस्कृत शब्द टाकायला सांगितले. पहिले फारसी शब्द होते कारण मुघलांची सत्ता होती म्हणून फारसी शब्दांचा भरणा होता. म्हणून काय केलं महाराजांनी बघा महाराजांनी रघुनाथ पंडित नावाच्या व्यक्तीला काय सांगितलं राज्य व्यवहार कोश बनवताना संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितली कोणाच्या जागी. हा आजच्या मराठीची सुरुवात कोणत्या शतकापासून झाली म्हणतात. हा पण मराठी भाषेचं जर सुमारे वय विचारलं तर किती 2500 वर्षाची भाषा आपली म्हणून आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पाहिजे पण दिलेला नाही. ओके नेक्स्ट मराठी भाषेत प्राचीन असल्याचे पुरावे याच्यावर प्रश्न पडू शकतो. मराठीतला प्राचीन शिलालेख मराठीतला प्राचीन ग्रंथ याच्यावर प्रश्न पडू शकतो. मराठी भाषेचा प्राचीन शिलालेख विचारला तर नाणे घाट सांगायचा नॉट आक्षी नॉट श्रवण बेळगोळ सोडून दे आहे. आता कोण आहे 2220 वर्षापूर्वीचा म्हणजे सगळ्यात जुना आहे. समजतंय. त्यानंतर कुठं सापडला पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कुठं सापडला नाणे घाटात. ओके शिलालेख कोणत्या लिपीत आहे बरोबर आहे शिलालेख काय कोरलाय महारठीनो शब्द आहे तिथं लक्षात येत आहे. अभिजात भाषा समिती जी आहे रंगनाथ पठारे समिती यांनी हा शिलालेख शोधलेला आहे म्हणून त्यांच्या मतानुसार मराठी भाषेचा सर्वात पहिला शिलालेख कोणता असावा नाणेगाव असं अभिजात भाषा समितीचा अहवाल सांगतो. ओके ज्ञानेश्वर आगाव सांगत नाही. नेक्स्ट मराठी भाषेचा प्रारंभीचा ग्रंथ सुरुवातीचा ग्रंथ कोणता आहे पहिला ग्रंथ गाथा सप्तशती दुसरं नाव काय आहे. हा ग्रंथ ज्ञात ग्रंथापैकी आद्य ग्रंथ मानला जातो. आद्य म्हणजे कसा पहिला. इथं थोडंसं महत्वाचं सांगतो काही गोष्टी जरा एक्स्ट्रा सांगतो. अयो ते म्हणतो पेज नकोच बरं मी इथं लिहून दाखवतो लक्ष द्या. जर मराठीतला आद्य ग्रंथ म्हणलं काय म्हणलं आद्य ग्रंथ तर हा सांगायचा तुम्हाला पण जर हा पर्याय नसला तर मग विवेक सिंधू मग काय सांगायचा. बघा आद्य ग्रंथ पहिला ग्रंथ किंवा आद्य काव्य ग्रंथ एकच यांचा अर्थ एकच होतो. आद्य काव्य आद्य ग्रंथ पहिला ग्रंथ एकच मराठीतला हा काव्यग्रंथच होता बरं का कारण जेवढे जुने ग्रंथ आहेत पहिले सगळे काव्यग्रंथ असतात पद्यग्रंथ म्हणतात त्याला काय म्हणतात पद्यग्रंथ. पहिला पद्यग्रंथ पहिला काव्यग्रंथ पहिला ग्रंथ किंवा आद्य ग्रंथ असा प्रश्न आल्यास गाथा सप्तशती गाथा सप्तशती पर्याय नसेल तर विवेक सिंधू आणि दोन्ही संघ चाले तर गाथा सप्तशती. प्रश्न येतो हा गाथा सप्तशती 2000 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे आणि याची रचना सातवाहन साम्राज्य म्हणलं होतं की नाही सातवाहन पैठणचं प्रतिष्ठान या ठिकाणी त्यांची राजधानी होती त्याचा राजा होता हाल हाल राजा आणि हा ग्रंथ लिहिला त्याचं नाव गाथा सप्तशती. या ग्रंथामध्ये ग्रामीण जीवनाचं वर्णन केलंय म्हणजे त्या काळामध्ये लोक कसे राहायचे ग्रामीण भागात त्याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे. ओके ना. आता या ठिकाणी काही जुने ग्रंथ दिले आहेत यामध्ये तुम्हाला एवढे काय प्रश्न पडणार नाहीत हा महत्वाचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट
काही महत्वाचे ग्रंथ घेऊ आपण याच्यामध्ये. गौडवत कुणाचा आहे? लीलावती कुणाचा आहे? चिन्ह काव्य कुणाचा आहे? विवेक सिंधू. हे बघा, हे तुम्हाला माहिती असतील. मुकुंदराज, भावार्थ दीपिका, लीळाचरित्र. हा इथं एक लक्षात ठेवा, हा आद्य ग्रंथच आहे पण हा आद्य गद्य ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, आद्य पद्य आला तर वरचा सांगायचा आणि आद्य गद्य आला तर लीळाचरित्र. आद्य गद्य म्हणजे पहिला धड्यासारखा लिहिलेला ग्रंथ, पहिला धड्यासारखा लिहिलेला ग्रंथ सांगितला तर हा घ्यायचा आद्य ग्रंथ, आद्य गद्य. त्यानंतर बघा, दृष्टांत पाठ केशवदेव व्यास, पंचवार्तिक, ओके. प्रमाण भाषा आणि बोली भाषा, प्रमाण भाषा काय असतात लक्षात घ्या. जे तुम्ही अर्ज बिर्ज करायचे की नाही, ऐक नाही, वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज करतो की असं एकदम सिस्टमॅटिक लावा लागायचं. माननीय मुख्याध्यापक इच्छा असो अगर नसो, म्हणजे माननीय म्हणायची तरी पण आपण तिथं माननीय लिहायचो मस्त खाली शेअर आहे ना, कोंबडा बिंबडा मारायचो. मग आता प्रमाण भाषा बघा, प्रमाण भाषा म्हणजे काय? ज्याच्यात ग्रंथ लेखन होतं, समाजातील सर्व घटकांनी मान्यता दिली असती, ज्याच्यामध्ये शासकीय नियम, शासकीय आणि सार्वजनिक व्यवहार चालतो. पत्रव्यवहार कोणत्या भाषेत चालतो? प्रमाण भाषेमध्ये. लोकव्यवहार म्हणजे जे काही केंद्र शासनाचे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाचे किंवा निम शासकीय कार्यालयामध्ये जी भाषा चालते ती कोणती असती? प्रमाण भाषा. आणि जी बोलण्यासाठी वापरतात ती बोली भाषा. प्रमाण भाषेला स्वतःची लिपी असते. प्रमाण भाषा कशी वापरतात? औपचारिक. म्हणजे बघा, प्रमाण भाषेला काटेकोरपणा आहे, बंधन आहे, बोली भाषेला नाही. कसा कच शिवाय देते पोरग. बोली भाषेला बंधन नाही. मग बघा, तुम्ही जर बघितलं कोल्हापूरकडे रांडीच्या मध्ये काही म्हणते का नाही, आता काही लोक पाहत असतील कोल्हापूरहून मला. मी तुम्हाला खरं सांगतोय, कारण तिकडे बोली भाषेमध्ये साहजिक आहे, स्वाभाविक आहे. ही शिवी नाहीये, ही शिवी नाहीये, म्हणजे त्यांच्या बोली भाषेचा तो रंग आहे, त्याच्याशिवाय त्यांना असं बोलल्यासारखंच वाटत नाही. काही बोली भाषेमध्ये ही एक पद्धत आहे. म्हणून तर बघा, बोली भाषेकडे जाऊ आपण. बोली भाषा विशिष्ट प्रदेशामध्ये असू शकते. विशिष्ट प्रदेशात विशिष्ट संस्कृतीत समूहाची व्यवहाराची भाषा म्हणजेच कोण असती? बोली भाषा. बोली भाषेला स्वतंत्र लिपी मात्र नसते, प्रमाण भाषेला असते. हा, बोली भाषा कशी असते? अनौपचारिक, म्हणजे तिला बंधन नसतं. जिला बंधन ती औपचारिक, जिला बंधन नाही ती. चलो आता बोली भाषेमध्ये भरपूर सारे बोली भाषा आहेत, फक्त तुम्हाला अहिराणी कुठली लक्षात ठेवा. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खानदेशात कोणती बोली बोलतात किंवा अहिराणी कुठे बोलली जाते? तावडी. तावडीला लक्षात ठेवा, पहिले अहिराणीच म्हणायचे, ही अहिराणीचाच भाग आहे. समजतंय? याच्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, बहिणाबाई चौधरींच्या कविता तावडी बोली भाषेमध्ये. जर पर्याय नसेल, बहिणाबाई चौधरींच्या कविता कोणत्या भाषेत आहेत असं तुम्हाला प्रश्न विचारतात, तर तुम्ही लक्षात ठेवा, तावडी पर्याय नसेल तर काय द्या? ती अहिराणीचीच तावडी आहे. लक्षात आलंय? यामध्ये भालचंद्र नेमाडे यांचं साहित्य आहे, नाधू महानोर यांचं सुद्धा साहित्य, ते जास्त विचारलं जाणार नाही. त्यानंतर बघा, वराडी, वराड प्रांत लक्षात ठेवायचं, ओके ना. लच्या टाकीत काय येतं? ड आहे ना, तिकडे जळगाव, जळगाव, जळगावला चला म्हणजे जळगावला म्हणते का नाही ते, म्हणजे त्या भाषेमध्ये थोडासा काय फरक आहे. लच्या जागी काय येतो? ड येतो. माई भट्टांचा जो ग्रंथ आहे ना, हा त्याच्यामध्ये येतो. झाडी बोली, झाडी बोली भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली म्हणजे जंगलाच्या प्रदेशात. इथं बघा, हे व्यंजन वापरले जात नाहीत. कोणते? शेषण छळ. लक्षात येतं? मुकुंदराजाचा विवेक सिंधू ग्रंथ कोणत्या बोलीत येतो? ओके. पुढे आहे मराठवाडी. मराठवाडी म्हणजे मराठवाड्याचा प्रांत संपला विषय. मालवणी कुठे येते हे विचारलं जाऊ शकतं. मालवणीलाच कुठे म्हणतात? सिंधुदुर्ग आणि दशावतार नाटक या बोलीमध्ये येत. संपला विषय. आगरी, रायगड, ठाणे, चंदगड याला काही विशेष महत्व नाही. पुढे पहा, कोल्हापूर येणार देहवाली, धुळे आणि नंदुरबार. भिल्ल समाजात आढळती, खळवाड, मेवासी असे दोन प्रकार लक्षात आले. बाकीचे याच्यात काही महत्वाचं नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. बेळगावी, बेळगाव माहिती तुम्हाला, महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्री तिथं बोलली जाते. कानडी भाषेचा त्याच्यावर काय प्रभाव आहे? पु ल देशपांडेची रावसाहेब कथा या बोलीमध्ये येते. लक्षात येते? वाडवळी, जे महत्वाचं ते सांगतोय, बाकीचं टेन्शन घेऊ नका. नंद भाषा ही व्यापाऱ्यांची सांकेतिक बोली आहे. नंद भाषा व्यापारी लोक जे असतात त्यांच्यासाठी कोड लँग्वेज येईल. लक्षात आलंय? शंकराची स्तुती काव्य लिहिली होती संत नामदेवानी. कोणत्या? संत नामदेवचे गुरु विसोबा खेचर.